दालचिनी एक अनन्यसाधारण महत्त्व असलेलं मसाला पीक दालचिनीशिवाय मसाला म्हणजे बेचव मसाला गृहिणी आपल्या मसाल्यामध्ये दालचिनीची साल ही आवर्जून टाकतात ज्यामुळे मसाल्यास चांगली चव आणि एक प्रकारचा वेगळा असा वास येतो तर ही दालचिनी किंवा दालचिनीची साल त्या दालचिनीच्या झाडापासून कशी मिळवली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्र होडीओमध्ये आपण पाहत आहात मनगटापेक्षा जास्त जाड असलेल्या फांद्या दालचिनीच्या झाडाच्या फांद्या ह्या कटरने चैनस्वाने कट केल्या जात आहेत या फांद्या झाडाला तिरकस काप देऊन त्या झाडापासून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वसाधारणपणे चार ते पाच वर्ष वयाच्या झाडाच्या फांद्या ह्या साल काढण्यासाठी आपण काढू शकतो आता या फांद्या झाडापासून कट केल्यानंतर परत त्या फांदीचे दीड ते दोन फुटाचे तुकडे करून घ्यावयाचे आहेत या ठिकाणी व्हिडिओत आपण पाहू शकता दीड ते दोन फुटावरती हा परत त्या फांदीचा तुकडा मारला जात आहे जेणेकरून त्या फांदीची साल किंवा त्या फांदीपासून दालचिनी आपल्यास काढता येईल नंतर ते दीड ते दोन फुटाचे तुकडे अशा प्रकारे त्या तुकड्यावरील खरबरीत साल जी आहे ती खरवडून काढायची आहे त्यासाठी कोयती विळा किंवा चाकूचा सुद्धा आपण वापर करू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकता ती वरची खरबरीत साल खरवडून काढल्यामुळे ती फांदी पूर्णपणे पांढरी पडत आहे आणि एक प्रकारचा गुळगुळीतपणा त्या सालीला येतो आणि नंतर एक त्याच्यावरती परत एक पंधरा ते वीस सेंटीमीटरवरती असे काप मारून घ्यायचे आहेत या ठिकाणी कोयतीने काप मारलेले आपण पाहत आहात आणि नंतर चाकूने सर्वप्रथम अशी एक काप मारून एक ते दोन सेंटीमीटरवर परत दुसरी उभी काप मारायची आहे आणि नंतर तो चाकू त्या कापाच्या खाली घालून ती साल अशी उचकटून आपण काढणार आहोत व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता तो चाकू कसा साली खाली घालून साल अशी काढली जात आहे अगदी सहजरित्या दालचिनीच्या झाडाची साल त्या खोडापासून किंवा लाकडापासून बाजूला करता येते मोठा काप घेतला तर साल काढण्यास वेळ लागतो त्यासाठी सर्वसाधारणपणे एक ते दोन सेंटीमीटर रुंदीचाच काप मारायचा आहे जेणेकरून साल काढणे आपल्याला सोयीचं जाईल आणि यानंतर ही साल एका लाकडावरती किंवा पाईपवरती आपण बांधणार आहोत कारण ही काढलेली साल जर आपण अशीच वाळत ठेवली तर ह्या सालीचे वेटोळे होतात आणि ते वेटोळे होऊ नयेत ती साल वाकडी होऊ नये म्हणून अशा प्रकारे एखाद्या उंच काठीवरती सर्व तुकडे सुतळीचे किंवा दोरीच्या सहाय्याने काठी किंवा पाईपवरती बांधून अशा प्रकारे सावलीत तीन ते ती चार दिवस ही साल अशीच सुकू द्यायची आहे तिला उन्हात सुकवायचं नाही आहे चार ते पाच दिवस सावलीत सुकल्यानंतर पाचव्या दिव चौथ्या ते पाचव्या दिवशी ही सर्व साल कडक उन्हामध्ये सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान सुकवायची आहे आणि नंतर ती वर्षभर टिकून ठेवायची आहे तसेच आपण त्याची विक्रीही करू शकता मित्र अशा प्रकारे पूर्ण सुकलेली किंवा वाळलेली साल ही विक्रीसाठी तयार होते आणि आपण एकंदरीतच अशा प्रकारे दालचिनीच्या झाडापासून आपल्याला वापरासाठी आणि विक्रीसाठी दालचिनीची साल ही मिळवू शकतो कट केलेली झाडे परत तीन ते ती चार वर्षांनी मोठी झाल्यानंतर परत त्याच झाडांच्या फांद्यापासून आपण दालचिनी ही दालचिनीची साल ही मिळवू शकतो तसेच जे पाणी आहेत त्या पानांचा उपयोग आपण सावलीमध्ये सुकवून तमालपत्र म्हणून सुद्धा करू शकतो मित्र हो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद